कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले असून राज्य पोलीस दलाच्या वतीने वाहतुकीसाठी पुन्हा ई पास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी आणीबाणीच्या काळात आता ई पास अनिवार्य असल्याची माहिती ॲडिशनल SP ग्रामीण श्याम घुगे यांनी दिली। राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात टाळेबंदी सदृश्य निर्बंध जारी करण्यापूर्वी येथे अगोदरच कठोर निर्बंध लादण्यात आले होते। कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आता विविध उपाययोजनेअंतर्गत राज्यात शुक्रवारपासून ई पास व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली। नागरिकांना प्रवास करणे खरीच गरजेचे असेल त्यावेळी ते या ई पासचा वापर करू शकतील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या कार्यालयाच्या वतीने प्रेषित करण्यात आली आहे। हा पास मिळविण्यासाठी नागरिकांना महाराष्ट्र पोलिसांनी जारी केलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागणार आहे। यासोबतच ई पास करिता नागरिकांना आवश्यक ते दस्तऐवज सुद्धा जोडावे लागणार आहेत। तसेच आपत्कालीन प्रवासामागील कारण देखील द्यावे लागणार आहे। ज्या नागरिकांना संकेतस्थळावर जाऊन माहिती भरणे शक्य होणार नाही त्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात हा अर्ज सादर करावा लागणार आहे। अर्ज सादर केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाची प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी नागरिकांना अर्ज सादर करण्यास मदत करून ई पास मिळवून देणार आहेत। नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। या संदर्भात ॲडिशनल SP श्याम घुगे यांनी दिली प्रतिक्रिया। महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनच्या ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई पास बंधनकारक केलेली आहे। या ई पासचं संकेतस्थळ सगळ्या जनतेसाठी ओपन करण्यात आलेलं आहे। या संकेतस्थळावर जाऊन पास आवश्यक असलेल्या व्यक्तीने आपलं आधार कार्ड त्याचबरोबर जी आपली कोविडची टेस्ट आहे तिचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे आणि ज्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट जोडले जातील त्यांना ऑनलाईन पास वितरित केली जाईल। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असंही आव्हान आहे की त्यांना जर ही ई पास भरण्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला जाऊन मदत मागितली तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची ई पास अपलोड करून दिली जाणार, परंतु ती बाय हँड कोणाला मिळणार नाही, ई पासच असणार आहे। फक्त पोलीस स्टेशन त्या पास धारकाला मदत म्हणून हा फॉर्म अपलोड करण्यास पोलीस स्टेशन मदत करणार आहे। सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की त्यांनी ई पास फॉर्म भरावा, ई पास प्राप्त करून घ्यावी आणि त्यानंतरच प्रवास करावा। तसा प्रवास केल्यास अडचणी येऊ शकतात, आपला प्रवास सुकर होण्याऐवजी तो अवघड होईल किंवा आपल्याला थांबावं लागेल अशा पद्धतीची अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी प्रवासापूर्वी आपली ई पास मिळाल्याची खात्री करावी।